संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलंय. राज्यात शेकडोंवर रुग्णसंख्या पोहोचल्याने भीतीचे वातावरण आहे. विषाणूचा संसर्ग टळावा यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. वर्षभर मेहनत घेतली, जीवाचं राण करून शेतातील पिकांना फुला मुलांसारखं सांभाळलं, पण दुष्काळाने शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पार संकटाचा खाईत लोटला गेलाय. आम्ही काय करू, पाऊस पाऊस पडणार बटा आमना पीक पाणी बटा मी म्हणा घास निघी घ्या. आता करणार आम्ही काय, आता कोरोना चालू होईन तर शेती मग कशी काय आम्ही काम करू. आणि आखा दुकान बंद, आपला किराणा बंद कर देता तर माणूस कितला ही काय करणार, हैरण होई जाय. आता तर जीव घेणे कोरोना सारख्या विषाणूने सर्वांनाच भीतीने हेरलाय. संसर्ग टळावा याकरता लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्वत्र बंद आहे. बंदमुळे सर्वच जण आर्थिक विवंचनेत आहेत. त्यातल्या त्यात शेतकरी तर पूर्णपणे कोलमडून पडलाय. शेतात गहू ज्वारी पपई केळी काढण्यावर आली आहेत, परंतु लॉकडाऊन असल्याने बाजार समित्या असल्याने बंद आहेत, त्यामुळे शेतमाल विकायचं तरी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना समोर उभा ठाकलाय. जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने बाहेर राज्यातले व्यापारी पपई केळी घेण्यासाठी येऊ शकत नाहीत. असे एक ना अनेक समस्यांनी शेतकरी संकटात सापडलाय. सध्या शेतशिवारांमध्ये स्मशान शांतता दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे शेतमजूर कामावर येत नसल्याने मोठी पंचायत झाली आहे. पावसाळ्यामुळे पाऊस सुरू झाल्यामुळे पाऊस पीक पाण्याचं नुकसान झालं आहे. परत अजून कोरोना व्हायरस आला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आता आम्हाला शेतामध्ये जाता येत नाही आहे. घरामध्ये जे आहे तेच आम्ही खातोय, गावाबाहेर पडता येत नाही आम्हाला. आणि आर्थिक व्यवहार आम्हाला हे ठप्प झाला आहे. नंदुरबार फ्लॅश न्यूजने थेट नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एकूण मन व्याकुळ झालं. जून जुलै मध्ये इतका पाणी पडला होता की किती शेतकऱ्यांचं नुकसान झाला होता. आम्ही काय करणार, शेतीचं नुकसान झालं मग. आता झालं तर कोरोना व्हायरस आला, त्याच्यात सरकारने सगळे बंदी ठेवले आहे. काय करणार शेतकरी लोक, बाजारात जातात ते सगळं महागाईच्या वस्तू मिळते. लोक कसं जगणार, आम्ही कसं जगणार, धंद्याला नाही जाता येत. शेतीत कसं काय टाकू, काय मिळत नाही दुकानवरती, आम्ही जगणार कसं ते माहिती द्या. कोरोना या आजारामुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं आहे. देश लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत पोहोचता येऊ शकत नाही आहे. सर्वत्र शेतात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आम्ही अनेक शेतांमध्ये गेलो, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या, त्यांच्या प्रतिक्रिया एकदम धक्कादायक आणि एकदम दुःखददायक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की जून जुलै तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आला, त्या पावसामुळे ओला दुष्काळ झाला. दुष्काळामुळे आधीच शेतकऱ्यांच्या कंबरडं मोडलं होतं. आता कोरोना या जीवघेणा महामारीच्या व्हायरस आला, त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. एकूणच आर्थिक व्यवस्था आणि शेतीविषयक जी व्यवस्था आहे ती पूर्ण डबघाईला आलेली आहे. मी गजेंद्र सिंह राजपूत, नंदुरबार फ्लॅश न्यूज, नंदुरबार.